नोटाबंदीनंतर जिल्हा बँकेला रक्कम न पुरवणाऱ्या कोल्हापुरातल्या राष्ट्रीय बँकांच्या शाखांवर मोर्चा काढण्यात आला. जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि आमदार हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघाला. मोदींनी झोळी घेतली म्हणून जनतेलाही झोळी घ्यायला लावू नका असं म्हणत मोदींच्या फकीर भूमिकेवर मुश्रीफ यांनी टीका केली. की मी झुळी घेऊन आलो होतो, मी झुळी घेऊन जाईन, पण आमच्या घरात झोळी अडकू नका ना. आमच्या हक्काचे पैसे बँकेत आहे, ते आम्हाला काढू द्या, आम्हाला वेळेवर मिळू द्या. आणि म्हणून अतिशय वाईट अवस्था या देशामध्ये झालेली आहे, जिल्ह्यामध्ये फार मोठी अवस्था झालेली आहे. शेतमजुरांचे सुद्धा पैसे मिळणार झालेले आहेत.